कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो आणि त्यानंतर आता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत. आज आम्ही आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि ज्या शिवसेनेच्या घडामोडी घडल्या त्या पार्श्वभूमीवरती आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो आणि त्यानंतर आता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत. ते जे जबाबदारी देतील ती सर्व जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू. आणि काही डबेवाल्यांचे प्रश्न होते, गेल्या 5 वर्षीच्या वचननाम्यामध्ये काही डबेवाल्यांना आश्वासनं दिलेली होती, काही आश्वासनं पूर्ण झालेली आहेत, काही अपूर्ण राहिलेली आहेत. तर त्यांनी सांगितले जी अपूर्ण आश्वासनं राहिली त्यांचं मला पत्र द्या, पुन्हा ती आपण पूर्ततेची केली जाईल अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही सक्रिय आता शिवसेनेमध्ये येऊन शिवसैनिक म्हणून काम करणार आहात का? याबाबत त्यांना मी निवेदन दिलेलं आहे, शिवसेना पक्षात काम करण्याची इच्छा आहे. आता पाहू साहेब काय निर्णय घेतात, त्यांनी जर संधी दिली तर त्या संधीचं निश्चित सोनं केलं जाईल.